राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं निरीक्षण गृह बालकगृहातील मुलांच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध विनोदी कलाकार अंबादास कनकट्टी यांच्या हास्यदर्पण या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी प्रास्ताविकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. व्यासपीठावर महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, निरीक्षण गृह बालसुधार गृह अधीक्षक उपासे मॅडम, युती अध्यक्षा किरण माशाळकर, महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, कार्याध्यक्ष महेश वसगडेकर, युवक समन्वयक महेश कुलकर्णी, डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉक्टर निलेश खंडागळे, जयकुमार चाबुकस्वार, संतोष भगत यांची उपस्थिती होती. कारण संतोषदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तुमचं तोंड गोड करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पक्ष सुद्धा तळागाळामध्ये पोहोचून काम करण्यासाठी सतत तत्पर असतो, सतत कार्यरत असतो. या मुलींना पक्षाकडे जायचं तेवढं काही माहिती असेल, पण जे काही तुम्ही आता करतोय शिकताय त्याच्याबद्दल तुम्हाला मी दोन शब्द सांगते. तुमचं जे आयुष्यामध्ये शिक्षण आहे ते शिक्षणाला खूप मोठं महत्त्व आहे, तुम्ही शिकायला पाहिजे, तुमच्या पायावर उभं राहायला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अनाथ आश्रमामधील मुलांना खाऊचं आणि साबणांचं वाटप करण्यात आलं. कलाकार अंबादास कनकट्टी यांनी विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे, वाहनांचे आवाज काढून मुलांचं मनोरंजन केलं. सुंदरचा मोर आलेला आहे, इतकं सुंदर पिसारा, डोळे बंद, ए बनाड, इतकं सुंदर मोर आलेला आहे, मोर नाचत आहे आणि आपण सांगतोय नेहमी आनंदित राहा, ज्याला राग त्याला रोग म्हणे. इतकं सुंदर मोराचा आवाज. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस किरण अवताडे यांनी परिश्रम घेतले.